नुकत्याच सोलापूर शहरात घडलेल्या दोन आत्महत्या प्रकरणातील शेख आणि कोळी या पीडित कुटुंबियांना न्याय मिळावा, त्याचप्रमाणे पीडित कुटुंबियावर आरोपींकडून दबाव तंत्राचा वापर केला जातोय, त्यामुळे पीडित कुटुंबियांना संरक्षण व पाठबळ देण्यात यावं अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या अस्मिताताई गायकवाड यांनी बुधवारी 20 डिसेंबर 2023 रोजी पोलीस आयुक्त माननीय राजेंद्र माने यांच्याकडे केली आहे. तसेच त्यांनी शहरातील महिला आणि युवतींनी अशा प्रकारे जीवन संपू नये, येणाऱ्या संकटांना समर्थपणे लढा दिला पाहिजे, शहरातील युवतींनी अशा प्रकारचं पाऊल उचलू नये असं आवाहन केलं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सदैव तुमच्या सोबत आहे अशी ग्वाही सुद्धा त्यांनी यावेळी दिली. एखादी घटना घडलीच तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा असं आवाहनही शिवसेना उपनेते अस्मिताताई गायकवाड यांनी केलंय. या प्रसंगी पीडित कुटुंबियांच्या भावना अनावर झाल्या होत्या, अक्षरशः टाहो पडून व्यथा मांडल्या. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख अजय दासरी, शहर संघटिका जोहरा रंगरेज, उपजिल्हा संघटिका मंगल थोरात, मीना सुरवसे, प्रीती नायर, ज्योती माळवदकर, रमा सर्वदे, संतोषी भोळे, प्रज्ञा पंडित, वनिता कोळी यांच्यासह पीडित कोळी कुटुंबीयही उपस्थित होते. पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यासाठी तालिया शेख आणि अस्मिता कोळी या दोन्ही घटनांच्या संदर्भामध्ये आम्ही काल त्यांच्या घरच्यांची, त्यांच्या आईवडिलांची जाऊन भेट घेतली. त्यांच्या आईवडिलांचं म्हणणं ऐकलं आणि त्यांच्या आईवडिलांचं असं म्हणणं होतं की या दोन्ही गुन्ह्यांमध्ये, म्हणजे अस्मिताची आईवडीलसुद्धा 4 महिने अगोदर पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार द्यायचा प्रयत्न केला होता, पण तक्रार घेतली गेली नाही. आणि त्यानंतर आज तालिया शेख यांच्या पण घरी आरोपी, तालिया शेखच्या पण वडिलांनी आणि तालिया शेख स्वतः हे सुद्धा पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार दिलेले होते, पण त्या लोकांना ताबडतोब अटक झालेली नाही हे त्यांचं म्हणणं असल्यामुळे आज सन्माननीय पोलीस आयुक्तांची, आज मी स्वतः आमच्या जिल्हाप्रमुख माननीय अजयजी दासरी आणि आमच्या सगळ्या महिला आघाडीच्या सगळ्या पदाधिकारी आम्ही त्यांची भेट घेतली. त्याचबरोबर आम्ही पोलीस आयुक्तांकडे अशी मागणी केलेली आहे माननीयसाहेबांकडे की या पोलिसांच्याकडनं सगळं सहकार्य, या आरोपी जास्तीत जास्त लवकर पकडले जावेत. तिन्ही आरोपी तालिया शेखच्या प्रकरणामध्ये 3 आरोपी आहेत, त्याचा एकच पकडला गेलेला आहे, तर बाकीच्या पण दोघांना लवकरच अटक व्हावी आणि कडक कारवाई व्हावी. त्याचबरोबर अस्मिता कोळी यांच्या प्रकरणामध्ये त्यांच्या घरच्यांवर दबाव येत आहे, नातेवाईकांवर, तर तो दबाव येऊ नये, त्यांच्या घरच्यांना संरक्षण मिळावं आणि त्याचबरोबर त्यांच्या आरोपींवर पण कडक कारवाई व्हावी अशी मागणी आम्ही पोलीस आयुक्तांकडे केलेली आहे. पोलीस आयुक्तांनी सुद्धा सकारात्मक प्रतिसाद दिला, संबंधित त्या विभागाचे सगळे अधिकारी पोलीस आयुक्तांनी तत्काळ बोलवले आणि त्यांनाही योग्य त्या सूचना त्यांनी दिलेल्या आहेत. या कायदा आणि सुव्यवस्था राखली जाण्यासाठी सोलापूरमध्ये जास्तीत जास्त आम्ही संपूर्ण सहकार्य करू आणि गुन्हेगारांवर कडक कारवाई करू असंही आम्हाला पोलीस आयुक्तांनी आश्वासन दिलेलं आहे. त्याचबरोबर आरोपीच्या पीडितेच्या आईवडिलांना, अस्मिता कोळीच्या, त्यांनी सुद्धा निवेदन देऊन त्यांना जर काही त्रास झालेला आहे त्याविषयी सांगण्याचं पोलीस आयुक्तांनी सांगितलेलं आहे आणि तेही तर निवेदन त्याच्याला त्यांचे आईवडील नक्की देतील. या पूर्ण कुटुंबाच्या मागे, म्हणजे अस्मिता कोळी चालली अशी, या कुटुंबाच्या मागे आम्ही संपूर्ण शिवसेना ताकदीने उभे आहोत. त्याचबरोबर या आरोपींना कडक कारवाई होईपर्यंत आणि यांना, या कुटुंबांना न्याय मिळेपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राइम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा.